बोलो क्या बात है सर सर आज सामना आग्रा लेखा मध्ये तुम्ही भूमिका मांडलेली आहे की एकीकडे सत्तेचा घोळ घालायचा आणि दुसरीकडे मात्र सर्व पद आपल्याकडे ठेवायची आणि नियंत्रण ठेवायचं हे सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं जे निरपेक्ष वातावरण पाहिजे होतं किंवा त्या संदर्भातलं जे खुलं वातावरण पाहिजे होतं ते मिळत नाही आहे का काल आम्ही याविषयी सन्मान्य राज्यपालांशी बोललेलो आहोत महाराष्ट्रातल्या परिस्थितीविषयी शेवटी राज्यपाल महोदय हे या राज्याचे पालक आहेत घटनात्मक प्रमुख आहेत काही गोष्टी त्यांच्या कानावर घालून त्यांच्याशी चर्चा करणं हे महत्त्वाचं होतं काल त्यांना भेटलो आपण जे सगळे प्रश्न विचारत आहेत त्या सगळ्या प्रश्नावरती आम्ही चर्चा केली आमची भूमिका मांडली मला असं वाटतं तर रोज या विषयावरती बोलणं ते काय तितकंसं मला महत्त्वाचं वाटत नाही सामनातून आमचं भाष्य येत असतं आणि मी इतकंच सांगतो कोणी काही म्हणालो तरी महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेलं सरकार स्थापन महाराष्ट्राच्या राजकारणाची सुरत नक्कीच बदलली जाईल मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलला दिल्ली में प्रदूषित माहौल और सीएम वहां रोशनी दिखाने गए क्या कहना चाहते हैं सर महाराष्ट्र में प्रदूषण नहीं है महाराष्ट्र में फॉग नहीं है सब कुछ क्लियर पारदर्शक स्वच्छ दिल्ली का जो प्रदूषण है वो महाराष्ट्र में नहीं आएगा महाराष्ट्र का निर्णय महाराष्ट्र में होगा और उद्धव ठाकरे साहब निर्णय करेंगे प्रत्येक नेता महाराष्ट्राचा प्रमुख नेता आपापल्या पद्धतीने राजकीय हालचाली करणारच ज्या प्रकारची स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे ज्या प्रकारचा जनादेश मिळाला आहे त्यात प्रत्येक पक्षाची एक भूमिका आहे एकाच कुठल्या पक्षाची भूमिका असं आता चित्र नाही आहे BJP असेल शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे इतकंच कशाला एक एक अपक्ष जे आहेत त्यांचीसुद्धा भूमिका महत्त्वाची आपण काल पाहिलं असेल की शिरोळ्याचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनीसुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेची संख्या जी आहे आमदारांची दिवसेंदिवस वाढते म्हणून मी म्हणतो महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल कोणीतरी एकाने मला विचारलं शरद पवार यांनी काल दिल्लीत सांगितलं की आम्ही विरोधक बसलो बसणार असलो तरी काही परिस्थिती होऊ शकते आणि ते आल्यानंतर आपल्या पक्षातल्या आमदारांशी देखील चर्चा करणार आहे महाराष्ट्रात इतकं मोठं राज्य आहे महाराष्ट्र मुंबई सारखी राजधानी आहे इथे स्थिर सरकार मिळावं मुळात सरकार यावं ही भूमिका माननीय शरद पवार साहेबांची आहे हीच भूमिका राज्यातल्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आहे आणि या भूमिकेसाठीच ते माननीय उद्धव ठाकरे सातत्यानं प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे यांची तीच भूमिका आहे की राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं म्हणून तर त्यांनी आम्हाला काल स्वतः राज्यपालांकडे पाठवलं महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीविषयी त्यांना शिवसेनेची भूमिका काय आहे याविषयी माहिती द्यायला सांगितलं आणि आम्ही राज्यपालांना नक्की काय घडतं आहे समोर आणि पडद्यामागे याची कल्पना दिली एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणून राज्यपालांना संपूर्ण माहिती देणं सत्य सांगणं काय घडलं आहे आणि काय घडू शकतं हे शिवसेनेचं कर्तव्य आहे इसमें कितनी सच्चाई है पवार साहब मुख्यमंत्री बनेंगे ये तो सरासर गलत है शरद पवार साहब इस देश के इतने बड़े नेता है आप उनको वापस महाराष्ट्र में क्यों घसीट रहे ये अफवाह जो को उड़ा रहे हैं ना
उनको बोले बंद करना, उससे कुछ नहीं होगा। स्पष्टपणे सांगितले की जो काही निर्णय आहे तो राज्य पातळीवर मिटवावा, आणि देवेंद्र फडणवीस सांगितले की तुम्ही थेट चर्चा करा उद्धव ठाकरेंची, परंतु उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये काय झाले मला माहिती नाही, दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत गोटामध्ये काय चाललंय, त्यांनी काय निर्णय घेतले याच्याशी आम्हाला काय पडलेलं नाही। काँग्रेस पक्षात काय झालंय किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत काय चाललं आहे ह्याच्याविषयी आम्ही कशा करता बोलायचं। मी इतकंच म्हणतो आहे की महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाप्रमाणे होईल। देखो राजनीति में बातें उड़ती है, बातें उड़ाने वाले लोग भी होते हैं, बातों बातों में बहुत सी बातें बन भी जाती है, इतना मैं कहूंगा। शिवसेनेकडून अजून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, प्रस्ताव देणार आहात का शिवसेना? वेट अँड वॉच हा शब्दाचा अर्थ समजून घ्या। खबरें आई है ना, आपने खबरें देखी तो नहीं ना, आपको दिखाया तो नहीं ना विजुअल्स, आप तो इलेक्ट्रॉनिक मीडिया वाले हैं, आप तो विजुअल पे विश्वास रखना चाहिए, खबरों पर मत विश्वास करो। ऐसा पवार साहब ने या सोनिया गांधी ने आपके सामने आकर बयान दिया है? लेकिन जो खबरें निकल के आई, खबरें तो निकलती है ना, दुनिया खबरों पे और अफवाह पे चल रही है आजकल। अजिबात नाही, हा तुमचा शब्द चुकीचा आहे। भूमिकेच्या बद्दल, आरएसएसच्या तरुण भारतनं आज सांगितलं आहे की तुमच्यावर कटू शब्दात टीका केलेली आहे, करू द्या ना। बघा, टीका करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, आम्ही करतो, इतर वृत्तपत्र करतात। या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येक वृत्तपत्र, प्रत्येक पत्रकार, प्रत्येक नागरिक यांना बोलण्याचा अधिकार आहे, कोणाचा आम्ही तोंड दाबणं नाही। सर, पण ते विनाशकारी बोलबुद्धी अशा प्रकारची परिस्थिती तुम्ही शिवसेनेसमोर वाढवून ठेवताय, अशा प्रकारचं वक्तव्य त्यामध्ये केलंय? नाही, करू द्या ना। त्या संदर्भात उद्धव ठाकरे बोलतील विनाशकाली विपरीत बुद्धी कोणाची आहे ती, पण मी कशा करता बोलू? मी माझ्या पक्षाचं काम करतो, माझ्या पक्षाची भूमिका समोर मांडतो, माझ्या पक्षाच्या हक्कासाठी अधिकारासाठी हा संघर्ष आहे। माझ्या पक्षप्रमुखांना, शिवसेना प्रमुखांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न होतो आहे, त्याच्यावर कोणी बोलत नाही। दिलेला शब्द जो होता तो का पाळला जात नाही त्याच्यावरती कोणाचं भाष्य नाही, हां, न्याय आणि सत्याची व्याख्या बदलण्याचा प्रयत्न होतो आहे। अशा वेळेला जर आम्हाला कोणी काही विशेषण लावत असेल तर तो त्यांचा अधिकार, त्यांची भूमिका, त्यांची संस्कार, त्यांची संस्कृती। खरं म्हणजे ज्या विषयावर ह्या सगळ्या मंडळींनी बोलायला पाहिजे बोलत नाही, सगळ्यांना सत्तेची हाव आहे, सगळ्यांना खुर्च्या सोडायच्या नाही आहे। या संदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे, कोणाला काही बोलू द्या, कोणी कोणती टीका करू द्या, महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेला सत्य काय आहे त्याची कल्पना आहे, कोण खोटं बोलतो आहे आणि कोण कोणाला नंतर त्या विषयावरती बोलतो। आपकी खबरें आप चला, माझं बोलणं झालं, मी लपवत नाही, माझं बोलणं झालं। शरद पवारांशी संपर्क करणं किंवा पवार साहेबांशी बोलणं हा काय अपराध आहे का? महाराष्ट्राचे नेते आहेत, देशाचे नेते आहेत, या महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाचे 55 आसपास आमदार निवडून आलेले आहेत, हां, त्यांच्याशी का बोलू नये? सगळ्यांनी बोलावं। त्यांच्याशी कोण कोण बोलताय
हे मला माहिती आहे. ज्यांना शरद पवारांशी आम्ही बोलल्याचा पोटशूल उठला आहे बरं का, ते सुद्धा पवार साहेबांना कसे आणि कुठे फोन करण्याचा प्रयत्न करतायत आणि बोलतायत हे का आम्हाला माहीत नाही. किंवा शरद पवारांशी बोलणं किंवा अन्य कुठल्या नेत्याशी बोलणं या संदर्भात कोणी प्रश्न विचारू नये. कि बीजेपी आला कमान के सूत्रों द्वारा कि जब तक शिवसेना बीजेपी का साथ नहीं देती तब तक बीजेपी गवर्नमेंट का क्लेम ना करे, यानी शपथ ग्रहण पर एक तरीके से जो तैयारियां हो रही थी आपको नहीं लगता ग्रहण हुआ? अब बीजेपी के पास शिवसेना के पास सत्ता की चाबी आई है क्या? वेटिंग वॉच शिवसेना दूर करेगी? मैं इतना ही कहूंगा शपथ ग्रहण होगा और महाराष्ट्र में जो ग्रहण लगा है वो छूट जाएगा. कब होगा ना शपथ ग्रहण? होगा शपथ ग्रहण, किसी की मोनोपोली नहीं है. ये महाराष्ट्र की जनता का हक है, ये महाराष्ट्र का अधिकार है कि एक राज्य को मुख्यमंत्री मिले. शपथ ग्रहण होगा, जिनको लगता है ये ग्रहण है ये ग्रहण छूट जाएगा और शपथ ग्रहण होगा. आमच्याकडे सगळं काही आहे आणि आमच्याकडे काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आमच्याकडे काय आहे सगळ्यांना माहिती आहे. राजकारणामध्ये काही लपून राहत नाही. मुख्यमंत्री सिर्फ शिवसेना काही महाराष्ट्र की सूरत बदल रही है आप देखेंगे. महाराष्ट्र की राजनीति की सूरत बदल रही है. आप जिसे हंगामा कहते हैं वो हंगामा नहीं है, वो न्याय और अधिकार सत्य की लड़ाई है. जीत हमारी होगी और आप देखेंगे जल्दी ही महाराष्ट्र में एक ऐसी सरकार बनेगी. वो सरकार बनने के बाद, वो मुख्यमंत्री बनने के बाद जनता और आप भी कहेंगी सचमुच महाराष्ट्र की सूरत बदल गई है.